आपण पाहतात महाराष्ट्रात, महाराष्ट्रामध्ये आपलं सरचं स्वागत पाहिले सर. देशामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये कोरोना व्हायरसने दहशत गेलेली आहे आणि असंख्य लोक मरत आहेत. तर आपल्या खालापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब आपल्यासोबत राहतात, तर कशाप्रकारे तयारी केली तुम्ही आपल्या नागरिकांसाठी? नमस्कार. तहसीलदार खालापूर गिरीश चप्पलवाणी, माननीय विभागीय आयुक्त शिवाजीराव धोंड सर आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी मॅडम आणि निवासी जिल्हाधिकारी भैनाडी मॅडम, अपर जिल्हाधिकारी भरत सिद्धवे सर आणि उपविभागाचे आमचे वैशाली परदेशी मॅडम, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचं कोरोना विषाणू संसर्गासाठी अतिशय शिस्त पद्धतीने कार्यक्रम आखून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजामध्ये 3 पोलीस यंत्रणा म्हणजे 1 रासायनीचे PI साहेब तानवडे मॅडम आणि कोल्हापूरचे PI साहेब कायंगडे साहेब, त्याच्यानंतर खोपोलीचे क्षीरसागर साहेब आणि आमचे DYC साहेब मेन रणजित पाटील साहेब, आमचे PDO भोये साहेब, त्याच्यानंतर नगरपालिकेचे CO शेटे साहेब, नगरपंचायतचे भंगे मॅडम आणि इथले लोकप्रतिनिधी सभापती असतील, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि सगळे पत्रकार बंधू आणि NGO आणि आमची आरोग्याची महत्त्वाची टीम तालुका आरोग्य अधिकारी रोकडे साहेब, शहासाहेब, सगळे डॉक्टर मंडळी आणि सगळ्यांनी मिळून चांगल्या प्रकारचं आम्ही नियोजन असं केलेलं आहे. दिसून आलं की हे सगळे बाहेरचे आलेले आहेत किंवा बाहेरून आलेले आहेत, तर त्यांचं आम्ही 14 दिवसाचं क्वारंटाईन कॉल केलेलं आहे. धीरूभाई अंबानीकडे, या किस्कूलकडे, रामितीकडे, सगळीकडे आम्ही ताबडतोब त्यांना पहिल्यांदा 14 दिवसासाठी क्वारंटाईन केलं, त्यांचं आरोग्य तपासणी करून घेतलं, परत दैनंदिनी तपासणी आम्ही ठेवलेलं आहे आणि सुदैवाने आमच्याकडे आजपर्यंत एकही कोरोना संसर्ग झालेला पॉझिटिव्ह पेशंट भेटलेला नाही आणि भेटणार नाही असा आमची आत्मविश्वास आहे. आमची यंत्रणा त्या पद्धतीत सध्या काम करते आहे आणि या यंत्रणेला सर्व स्तरातील सर्व लोकांनी आता अभूतपूर्व साथ द्यायला लागलेले आहेत आणि सगळ्यांना आता बऱ्याच प्रमाणात याची जाणीव आणि समज व्हायला लागलेली आहे. फक्त एकच अडचण येते की लोक 21 दिवसाचा जो लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनसाठी जेवढं प्रमाण पाहिजे तेवढ्या प्रमाणाच्या बाबतीत आहे, परंतु काही मंडळी जाणून बुजून म्हणा किंवा हेतुपुरस्पर म्हणा, एक गंमत म्हणा, एक चेष्टा म्हणा, अशा प्रकारचे काही लोक बाहेर पडायला लागले जिथे गरज नसताना बाहेर पडायला लागले आणि त्यात पोलिसावर ताण येतो आहे, प्रशासनावर ताण येतो आहे, आरोग्य यंत्रणेवर ताण येतो आहे, नगरपालिकेच्या यंत्रणेवर ताण येतो आहे आणि पर्यायानं सगळ्या लोकप्रतिनिधींनासुद्धा त्रास होतो आहे, NGOLASुद्धा त्रास होतो आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात एक हात धुणून आम्ही विनंती करतो, अन्यथा आपलं काळ अंधकारमय येता कामा नये. जर आज लोकांनी जर या गोष्टीचं जर पुरेपूर विचार जर नाही केला आणि लोकं जर बाहेर पडायला लागले तर त्याचा संसर्ग कुठून ना कुठून लागू शकतो, हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर जे ठाणे, मुंबई, पुणे किंवा इकडे जाणारे प्रवासी वाहतूक होते, रात्रंदिवस कुठेही बसत होते, त्या माध्यमातून आमचे NGO असतील, आमचे अधिकारी असतील, सगळे कर्मचारी असतील, आमचे तलाठी असतील, आम्ही सगळ्यांनी शोध घेतला आणि अशा प्रकारचं आम्ही 92 लोकांना जनता विद्यालयामध्ये त्यांना राहण्याचं जेवण्याचं व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे आणि यासाठी आमचे जिल्हाधिकारीमध्ये आणि आयुक्तमध्ये यांचं खूप मार्गदर्शन आहे, उपविभागाधिकारी मॅडमचंसुद्धा मला मार्गदर्शन आहे, आमच्या ॲडिशनल कलेक्टर साहेबांचं पण, RDC मॅडमचं पण आणि सगळ्या यंत्रणेचं आम्हाला याचं मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वेळोवेळी हे करत आहोत. ह्यामध्ये सगळ्यांनी साथ देणं पण गरजेचं आहे आणि तशी मिळत आहे.